उपवास असताना जर तुम्हालाही थकवा जाणवत असेल आणि भूकही नियंत्रणात राहत नसेल तर आजची रेसिपी नक्की तयार करून बघा कारण ज्या पदार्थापासून आजची रेसिपी आपण बनवणार आहे त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते त्याबरोबर भूकही नियंत्रणात राहते आज आपण उपवासाची खीर बघणार आहे ही खीर आपण मखाण्यापासून तयार केलेली आहे आणि मखाण्याचे भरपूर असे फायदे आहेत जसे की मेंदूच्या विकासासाठी त्याचबरोबर सांदेदुखी मधुमेह बी पी यासारख्या रोगांवर देखील हे लाभदायक आहे त्याचबरोबर वजन कमी करण्याकरिता गर्भवती महिलांकरिता त्याचबरोबर बाळंतपणामध्ये हे शक्तीदायक आहे चला तर मग झटपट आणि सोप्या पद्धतीने मखाण्याची खीर कशाप्रकारे तयार करायची ते डिटेलमध्ये बघूया त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीमध्ये मा तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक नक्की करा त्याचबरोबर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे नवीन अपलोड केलेले रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल उपवासाची खीर तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला एका पॅनमध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप व्यवस्थित वितळलं की यामध्ये आपल्याला सात ते आठ इतके बदाम आणि सात ते आठ इतके काजू घालून घ्यायचे आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे बदाम आणि काजू आपल्याला इथे कट करून नाही वापरायचे तर तसेच वापरायचे आहेत कारण आपण जर कट करून घेतले तर त्याचा जो बारीक भुगा आहे तो जळून जातो भाजताना त्यामुळे आपल्याला हे असेच भाजून घ्यायचे हलका असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे बघा अशा प्रकारे आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे याला मी एका प्लेटवरती काढून घेते आणि हे काढल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित बारीक असे हवे त्या आकारामध्ये आपल्याला याला कट करून घ्यायचे आहे या ड्रायफ्रूटबरोबर मी इथे सात ते आठ इतके पिस्ता घेतलेले आहेत हे देखील मी या बा ड्रायफ्रूटबरोबर कट करून घेणार आहे मी इथे हे तुपावर भाजत नाही आहे तुम्हाला जर भाजून घ्यायचे असेल तर तुम्ही भाजून देखील घेऊ शकता ही उपवासाची खीर तयार करण्यासाठी मी नेहमीच्या वाटीने तुम्हाला प्रमाण सांगणार आहे इथे मी दीड वाटी इतके मखाने घेतलेले आहे हे आपण जे राहिलेलं तूप आहे यावरती भाजून घेणार आहे कारण हे सध्या खूप नरम आहेत याच्यामध्ये छान कुरकुरीतपणा आलेला नाही आहे तो येण्यासाठी आपण इथे हे भाजून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अजून हे बऱ्यापैकी वातूळ आहे यामध्ये छान कुरकुरीतपणा येण्यासाठी अशा प्रकारे हे मखाने भाजून घ्यायचे आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहे त्यामुळे याच्यामध्ये छान कुरकुरीतपणा येईल आणि तुपावर भाजल्यामुळे याची टेस्ट देखील छान उभारून येईल बघा आता हे व्यवस्थित भाजून झालेले आहे हे कसे ओळखायचे तर जे आपले मखाने आहेत ते थोडेसे श्रिंग झाल्यासारखे म्हणजे कोमेजल्यासारखे होतात त्याचबरोबर अशा प्रकारे जर आपण याला थोडंसं बोटाच्या साहाय्याने चुरगळलं तर ते बारीक देखील होतात बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा त्याला दाबून बघायचंय त्याचा छान बारीक असा भोगा होतो म्हणजे ते समजायचे की व्यवस्थित भाजून झालेले आहे आता याला आपण एका प्लेटवरती काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा लिटर इतकं घट्ट म्हशीचं दूध घालून घ्यायचंय या दुधावरची जी मलाई आहे ती देखील मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता या दुधाला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचंय थोडस गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी इतकी साखर घालून घ्यायची आहे साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे साखर कमी जास्त करायची आहे आणि ही साखर व्यवस्थित हलवून याच्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या या दुधाला छान उकळी यायला लागलेली आहे आपल्याला हे दूध जास्त आटवण्याची गरज नाही आहे यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले मखाने आहेत ते घालून घेते आहे त्यामधले काही मकाने मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहे ज्यामुळे आपल्या खिरीला छान रिचनेस देखील येईल आणि लवकर घट्ट होईल त्याचबरोबर आपल्याला दूध देखील इथे जास्त वेळ आठवत बसण्याची गरज नाही पडणार त्यासाठीच इथे मी हे मखाने थोडेसे क्रश करून वापरले तुम्हाला नसेल क्रश करायचे तर नाही केले तरी देखील चालेल यामध्ये मी आता चार ते पाच इतके केशरचे धागे घालून घेते आहे हे ऑप्शनल आहे घालायचे असेल तर घाला यामुळे आपल्या खिरीला छान असा चा पिवळसर रंग येईल तुम्हाला जर पिवळा रंग हवा असेल आणि केशरही वापरायचे नसेल तर तुम्ही एखादा दोन पिंच इतका पिवळ्या रंगाचा फूड कलर देखील इथे वापरू शकता आता आपल्याला या खिरीला साधारण पाच ते सात मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे यामुळे थोडीशी ही खीर घट्ट देखील होईल आणि मखाने देखील व्यवस्थित शिजतील जर तुम्ही लो फ्लेमवरती ही खीर शिजवत असाल तर याला जास्त हलवत बसण्याची गरज नाही परंतु जर मीडियम फ्लेमवरती करत असाल तर तुम्हाला ही खीर व्यवस्थित हलवत राहायची आहे आता साधारण पाच ते सहा मिनिट झालेले आहे यामधील जे मखाणे आहे ते व्यवस्थित शिजले आहे आणि खिरीला छान पिवळसा रंग देखील आलेला आहे त्याचबरोबर आपली खीर जी आहे ती मस्त घट्ट देखील होत आलेली आहे यामध्ये आता आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते मी कट करून घेतलेले होते ते घालून घेते आहे ड्रायफ्रूटचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला साधारण पाव टी स्पून इतकी वेलची पूड घालून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे ही खीर थोडी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते त्यामुळे आपल्याला इथे ही जास्त वेळ आठवत बसण्याची गरज नाही ही उपवासाची खीर तुम्ही गरम असताना देखील सर्व करू शकता किंवा थंड करून जरी सर्व केली तरी देखील चालेल आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा कारण याचे भरपूर असे फायदे आहे ते कोणते कोणते हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितले देखील आहे फक्त डायबेटीजवाल्यांनी साखरचे प्रमाण जे आहे ते त्यांच्या तब्येतीनुसार थोडं कमी जास्त किंवा स्किप केलं तरी देखील चालतं आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर बाजूच्या घंटीलाही क्लिक करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद